माझा इतिहास विचारला आणि इतिहास विचारताना सांगितलं की या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी तो इतिहास बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगावा आणि देवानी आणि दैवतानी जर आज्ञा केली तर त्याचं भक्तानं पालन करणं हे मायबा बीड जिल्ह्याच्या जनतेला मान्य आहे का नाही? तर मला सांगा, हा उपकार माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात आज तुमच्या समोर जे धनंजय मुंडे दिसतोय ते घडवण्याच्या काळात दादानी जर मला मी मदत केली असेल तर मी दादांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांचं उत्तरदायित्व पुढे चालवलं, चूक केली. पण दादा, एकीकडे आम्ही हे सर्वजण आपल्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेची सेवा करत राहणार, आम्ही आमचं उत्तरदायित्व पार पाडणार. पण एक गोष्टीची मात्र मला आयुष्यभर खंत वाटते. मी आपल्याला विचारतो, आपल्या आपल्या इमानदारीने आपल्या मनावर हात ठेवून तुम्ही इथं उपस्थित सगळेजण सांगा का, धनंजय मुंडेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का नाही? सतरा तारखेच्या पूर्वसंध्येला माझ्यावरती माझा इतिहास विचारला आणि इतिहास विचारताना सांगितलं की या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी तो इतिहास बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगावा. शेवटी माझ्यासाठी ते देव आहेत, दैवत आहेत आणि देवानी आणि दैवतानी जर आज्ञा केली तर त्याचं भक्तानं पालन करणं हे मायबा बीड जिल्ह्याच्या जनतेला मान्य आहे का नाही? मान्य आहे का नाही? माझा इतिहास हा 2010 ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीतून मला काढलं, कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये असताना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली, 2 मतं कमी होते. मी त्यावेळेसच निवडून आलो शकत नव्हतो. ती 2 मतं मला जर कुणी निवडून आणायला दिली असतील न बोलता, दादा तुम्ही दिली याचा उपकार मी कधीच विसरू शकत नाही. मला सांगा, हा उपकार माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात आज तुमच्या समोर जे धनंजय मुंडे दिसतोय ते घडवण्याच्या काळात दादानी जर मला मी मदत केली असेल तर मी दादांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांचं उत्तरदायित्व पुढे चालवलं, चूक केली. अरे माझा इतिहास या बीड जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे. या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या हाताला धरून मी संघर्ष या ठिकाणी केला. अरे त्या संघर्षात अनेक प्रसंग आले असतील पण डगमगलो नाही. त्या संघर्षानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांकडनं संघर्ष शिकलो. माझ्यासारखा मीच नशीबवान आहे की दादा आणि आदरणीय साहेबांकडून त्या संघर्षाची प्रश्न कशी मार्गावी लागलवे हे पण मी शिकलो. प्रश्नासाठी संघर्ष कसा करायचा हा माझा इतिहास आहे. प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे. विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला, परिषदेवर गेलो, 19 निवडणूक लढवली. मला माहित होत मी पडणार आहे. पडलो, हरलो नाही. आदेश होता 2014 तशा कठीण परिस्थितीमध्ये. आदरणीय दादानी, मला माहित नाही इतरांच, दादा मला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी विधान परिषदेत द्यायची. इथं तुम्ही दोघं बसला, तुमच्या दोघांच्या डोक्याशिवाय तिसऱ्याची कुणाची असू शकते असं मला या क्षणाला तरी वाटत. अरे 2014 पासून 19 पर्यंत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक संघर्ष केला
तो संघर्ष मी केला हे मी सांगत नाही, तर लोक माझ्या सांगती या दोन आवृत्तीमध्ये एक पॅरेग्राफ माझ्या दैवताकडून लिहिला गेलाय की विधानसभेच्या विरोधी पक्षापेक्षा विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची कर्तबगारी जास्त होती. मी म्हणत नाही, हा माझा इतिहास आहे. हा इतिहास कधी विसरू शकत नाही. म्हणून मला या ठिकाणी आणखीन जास्त बोलायचं नाही. मला माहिती आहे बीड जिल्ह्याची ही मायबाप जनता अनेक जण म्हणू लागले उठून जातील. इथं आलेली जनता ही दादा आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आलेली आहे. तुमचं सगळ्यांचं ऐकल्याशिवाय कोणीही जाणार आहे का? म्हणून राजकारणात काय घडलं काय नाही घडलं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं. भैया साहेब, तुमच्याही तोंडातून कपशी फुटायचा विषय झाला. मध्ये जे काही 2 जुलैला झालं ते सगळं जर एका वाक्यात वर्णन करायचं झालं, वेळ जास्त नाही म्हणून एवढंच आहे. सवाल इस बात का नहीं है कि शीशा टूटा है कि बचा है. सवाल इस बात का नहीं है कि शीशा बचा है कि टूटा है. सवाल इस बात का है ये पत्थर किस तरफ से आया है. आता याला संदर्भ जर जोडायचा झाला, प्लीज चेक इट ऑन द मॅप. तुम्ही 2014 विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला पूर्ण निकाल लागायच्या अगोदर भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला. पत्थर कहां से आया? पत्थर कहां से आया? 17 मी सांगणार नाही, तटकरे साहेब अधिकचा सांगू शकतील. 19 मी सांगणार नाही कारण मला पहाट उठायची सवय नाही. जे आहे आपलं असलंच आहे. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे ना?